संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीन द्वारे अचूक नेत्र तपासणी प्रोप्रायटर अमोल देशमुख ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर आणि ठक्कर कॉम्प्लेक्स राजबक्षी वडापाव शेजारी एसटी स्टँड अकोले 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74। संगमनेर तालुका भूमि अभिलेख कार्यालयामध्ये 2 वर्षांपूर्वी तालुक्यातील औरंगपूर गावातील गावठाण शासकीय जागेची मोजणी फी भरण्यात आली, मात्र अद्यापर्यंत भूमि अभिलेख कार्यालयानं या गावाची मोजणी केली नाही। त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटना आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय, तर तसं निवेदन छावा संघटनेच्या वतीनं देण्यात आलंय। या गावातील दलित वस्तीचा निधी उपलब्ध झालाय, मात्र मोजणी अभावी त्यांच्या घरकुलांची कामं करता येत नाहीयेत, तसेच गावातील विविध विकास कामांसाठी देखील निधी उपलब्ध झालाय। मोजणी अभावी ती कामं तशीच पडून आहेत, त्यामुळे गावच्या विकास कामांना खिळ बसली असून निधी परत जाण्याची भीती ग्रामस्थांना आहे। येत्या 8 दिवसांमध्ये भूमि अभिलेख कार्यालयानं मोजणी न केल्यास ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल तळोले यांनी दिला आहे। आज आम्ही उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय संगमनेर इथे निवेदन देण्यासाठी आलो आहोत औरंगपूर ग्रामपंचायत शासकीय जागेची मोजणीबाबत। गावाने शासकीय जागेची मोजणीसाठी 2 वर्ष 4 महिने झाले पैसे भरून, अजूनपर्यंत भूमि अभिलेख कार्यालयाने तिची दखल न घेता मोजणी केलेली नाही। या मोजणीअभावी आमच्या गावची दलित वस्तीची कामं, अंगणवाडीची वॉल कंपाऊंडची कामं, गावाची विविध विकास कामं सगळे अडखळून पडलेले आहेत। फक्त निधी उपलब्ध आहे, सगळ्या काही गोष्टी, जागेची मोजणी नाही, जागा वादग्रस्त आहे। आणि आमच्या शेजारचं गाव सादतपूर, ह्या गावाची मोजणी आणि माझ्या गावाची मोजणी एकाच दिवशी आम्ही भरलेली, एका दिवशी भरलेला असताना सुद्धा सादतपूरची मोजणी होऊन गेली, औरंगपूरची मोजणी फक्त जाणीवपूर्वक अधिकारी लोकांनी विटीत धरून ठेवलेली। इथं तर मी पण असं पण ऐकलं, काही लोक पैशाची मागणी करतात मोजणीसाठी, मग आमचा तो प्रॉब्लेम आहे का? शासकीय जागेसाठी सुद्धा पैसे हवेत का? त्यामुळे मोजणी थांबवलीत का? यासाठी आता आम्ही इथं कार्यालयाला निवेदन दिलेत की 8 दिवसांमध्ये जरी नीम गावची मोजणी करून आमचे प्रश्न सोडवले नाही तर 8 तारीख 19 आम्ही इथे घेराव आंदोलन करणार आहोत। त्यावेळेस जे काही होईल आंदोलन दरम्यान त्यास फक्त भूमि अभिलेख कार्यालय जबाबदार असेल। तर या निवेदन देण्यासाठी आमचे छावाचे जिल्हा उपाध्यक्ष अवनेश भाऊ सातपुते, औरंगपूर शाखा अध्यक्ष सोमनाथ तळोले, शुभम तळोले व माझे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सर्वजण निवेदनावरती एवढ्यांचे स्वाक्षर आहेत व सर्व आंदोलनाला उपस्थित राहून आंदोलनात भाग घेणार आहे। ग्रामस्थ सुद्धा यामध्ये येणार आहे। फक्त जो ढिसाळ कारभार चालू आहे हा कारभार कुठेतरी थांबावा ही आमची मनापासून इच्छा आहे, नसेल तर याला वाचा पुढे काम छावा संघटना केल्याशिवाय राहणार नाही। यावेळी छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सातपुते, बबलू तळोले, सोमनाथ तळोले, नामदेव झडे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते हजर होते। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।